रस्त्यांवरच्या वाढत्या अपघातांमागे वाहतूक व्यवस्थेची दुरवस्था हे एक कारण असतं हे खरं आहे, मात्र त्याहीपेक्षा मोठं कारण असतं ते चालक वाहक आणि सहप्रवाशांकडून होणाऱ्या चुकांचं। मात्र त्याबद्दलची फारशी चर्चा होताना दिसत नाही। याच महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श करण्यासाठी वाहतूक अभ्यासक सुनील पाटील आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार सुनीलजी। नमस्कार। 9:30 बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांना आपण रस्त्यांची दुरावस्था कारणीभूत आहे कारण आहेच, पण मानवी चुकाही याला कारणीभूत आहे, त्याबद्दल काय सांगा? अर्थातच याच्यामध्ये मानवी चुका आहेत। मी हे नाही बोलत की 100% आहेत, पण बघायला गेलं तर कमीत कमी 90% तरी त्यांच्या चुका आहेत, मानवी चुका याच्यामध्ये आपण गणला जातो। कारण काय असतं, रस्ता खराब आहे बरोबर, ते एक उदाहरण देऊन मी स्पष्ट करतो की रस्ता खराब आहे बरोबर, त्या रस्त्यामध्ये 500 ते 1000 गाड्या चाललेल्या आहेत बरोबर, तर त्या 500 ते 1000 गाड्यांचं तिकडे ऍक्सिडेंट व्हायला पाहिजे होतं, पण फक्त त्या 500 ते 1000 मधून फक्त 1 किंवा 2 गाडीचा ऍक्सिडेंट होतो, हे एक मुख्य कारण आहे। का मी हे प्रश्न विचारू इच्छितो लोकांना की आपण फक्त सांगतो, आपण ब्लेम करतो दुसऱ्यावर, आपण त्या रस्त्यावर ब्लेम करतो, आपण रस्त्यांना आपण दोष देतो की त्या रस्त्या खराबमुळे काय झालेल्या आहेत, दुर्घटना झालेल्या आहेत बरोबर आहे, पण या दुर्घटना त्या सगळ्या गाड्यांच्या व्हायला पाहिजे होता। तर अशा दुर्घटनापासून आपल्याला जर सुरक्षित वाहन चालवायचं असेल तर आपली आपली दूरदृष्टी आपल्याला काय करायला पाहिजे, थोडी इम्प्रूव्ह करायला पाहिजे, थोडी आपल्याला काय करायला पाहिजे, त्याचा उपयोग करायला पाहिजे। दूरचं नजर आपली म्हणजे समजा जर दुरून आपण जर पाहिलं की रस्ता समोर खराब आहे तर आपण आपली गाडी जर तेव्हा स्लो केली किंवा गती कमी केली तर त्या दुर्घटनेपासून आपण स्वतःला काय करू शकतो, वाचू शकतो। तर हर टायमाला आपण फक्त रस्ता खराब आहे म्हणून बोलून चालणार नाही, आपल्या पण काहीतरी चुका असतात त्या आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे, त्या मानल्या पाहिजेत, आणि त्यापासून आपण काय करायला पाहिजे, सुरक्षित वाहन चालवायला पाहिजे। कारण एक गोष्ट इकडे सांगू इच्छितो की ऍक्सिडेंट किंवा दुर्घटना ही फक्त आपल्या चुकामुळे होतात असं नाहीये, समोरच्या चुकांमुळे पण होतात। तर माझं म्हणणं हे आहे की त्या चुका बघून समजूनच जर तुम्ही रस्त्यावर गाडी चालवलीत तर माझ्या मते भरपूर प्रमाणात हे दुर्घटना तुम्ही काय करू शकता, वाचू शकता। ह्या ज्या मानवी चुकांमुळे जे अपघात होतात त्याचं प्रमाण किती आणि त्या ठळक चुका कोणत्या सांगाल? प्रमाण जर सांगायला गेलो तर त्याचा आकडा भरपूर मोठा आहे बरोबर, तरी सामान्यतः मी सांगतो की पुरा आपल्या भारतामध्ये दरवर्षी 1.5 लाखाच्या वरती रोड ऍक्सिडेंटमध्ये लोकांचा जीव जातो, 5,60,000 वरती लोकांचं बोलते ना गंभीर रूपने ते काय होतात, घायल होतात किंवा त्यांचे समजा हात पाय जाणं वगैरे वगैरे हे होतं। 16 लाख अशा छोट्या मोठ्या दुर्घटना होतात की ज्याच्यामध्ये थोडं छोटं फक्त खरचटणं किंवा फ्रॅक्चर होणं वगैरे वगैरे, हे जे नंबर्स मी तुम्हाला सांगतोय हे सगळेचे सगळे फक्त रजिस्टर नंबर्स आहेत किंवा नोंदणीकृत झालेले नंबर्स आहेत। आता वेगळे सांगायची जरूरत नाही आपल्याला की आपल्या भारतामध्ये जर 10 ऍक्सिडेंट झाले तर 10 मधले किती ऍक्सिडेंट हे रजिस्टर किंवा नोंदणीकृत होतात। पण या ठळक महत्वाच्या अशा मानवी चुका कोणत्या आहेत? मानवी चुका बघायला गेलो तर आपल्या भारतामध्ये भरपूर हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो, पण सांगायचं एक इच्छा आहे की आपल्या भारतामध्ये जर बघायला गेलं ना तर एक लायसन्सची जी पद्धत आहे, लायसन्स वाटण्याची किंवा देण्याची जी पद्धत आहे बरोबर, त्याच्यामध्ये जर माझ्या मते किंवा आमच्या सगळ्यांच्या विषयांच्या मध्ये जर ती थोडी इम्प्रूव्ह केली तर आय थिंक या दुर्घटनेपासून ते वाचू शकतात, हे आम्ही 50%च्या वर ही गोष्ट आम्ही मानतो। कारण जर आपण बरोबरी करायला गेलो विदेशामध्ये आणि आपल्या भारतामध्ये तर लायसन्स सिस्टम ही भरपूर डिफरन्स आहे दोघांमध्ये। कारण तिकडे जर आपली 1 चुकी तरी केली तरी लायसन्स भेटत नाही, आपल्या इकडे 10 मधून 9 चुका केल्या तरी आपल्याला लायसन्स भेटतो। हे लायसन्सचा एक विषय झाला, पण ज्या चुका होतात वाहन चालकाकडून त्या म्हणजे मोबाईलवर बोलणं किंवा त्याबद्दल तुम्ही सांगा। त्या बोलायला गेलो तर मॅडम आपल्याला टाइम कमी आहे, पण तरी पण मेन मुद्दे मी याच्यावर सांगतो। भरपूर लोक बघा सांगतात की दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे ऍक्सिडेंट होतात, कोणी मोबाईलवर गाडी चालवण्यामुळे ऍक्सिडेंट होतात, एवढं की लक्ष विचलितमुळे पण ऍक्सिडेंट होऊ शकतो। समजा जर मोबाईलबद्दल बोलूया आपण, फर्स्ट मी सांगू इच्छितो की मोबाईलवर बोलण्यामुळे जास्त करून ना 400% वर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात। का? कारण ना मोबाईलवर बोलते वेळी चालकाचं लक्ष हे रस्त्यावर नसतं, ज्या व्यक्तीशी बोलतोय त्या व्यक्तीकडे असतं, हे एक मुख्य कारण आहे। याच्यामुळे 400% वर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात। याच्यामध्ये आणखीन एक ठळक मुद्दा मी नमूद करू इच्छितो की सगळ्या लोकांना माहित आहे की मोबाईलमुळे काय होतं, बोलल्यामुळे रोडमध्ये ऍक्सिडेंट होतात बरोबर आहे, पण लोक त्याच्याबद्दल फक्त मोबाईल बघायला किती टाइम लागतो, कारण कोणी पण डायरेक्ट फोन उचलत नाही बरोबर, मोबाईल फक्त कोणाचा आहे, बॉसचा आहे वगैरे, कोणाचा घरचा आहे, मित्राचा आहे बरोबर, ते बघण्यासाठी किती सेकंद लागतात,
फक्त 2 सेकंद, बरोबर. हे 2 सेकंद पण ऍक्सिडेंट होण्याचे मुख्य कारण असतात, कारण 2 सेकंद लागतात ऍक्सिडेंट होण्यासाठी आणि 2 सेकंद लागतात त्या ऍक्सिडेंट पासून वाचण्यासाठी. सध्या असा एक ट्रेंड आहे की स्वतःच एक खासगी वाहन असावं असं प्रत्येकाला वाटतं, एक आकर्षण आहे. तर असुरक्षित वाहतुकीला त्याने चालना मिळते किंवा प्रोत्साहन मिळते असं म्हणता येईल का? अर्थात ते बोलतात ना, तो एक चर्चेचा विषय होईल परत आणखीन त्याच्यावर. पण बोलू इच्छितो का, कोणाला नाही वाटत की आपल्या घराच्या समोर एक गाडी असावी, बरोबर. सगळ्यांना वाटतंय, पण ती गाडी असावी, पण ती गाडी कधी कधी कुठल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करायला पाहिजे हे लोकांनी ठरवायला पाहिजे. कारण समजा जर सगळ्यांनी आपापल्या गाड्या समजा आपल्या कामाच्या ठिकाणी नेल्या, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या इकडे पार्किंगचा एक मोठा इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे, बरोबर. दुसरं बघायला गेलं तर ट्रॅफिकच्या इकडे भरपूर इश्यू आहे, कारण बघायला गेलं तर 1-1, 2-2 तास हे पूर्णच पूर्ण ट्रॅफिक जाम होतं हे गाड्यांच्या संख्यामुळे होतात. तर माझी इच्छा ही आहे किंवा माझं मत हे आहे की गाड्या घ्या, गाड्या घेण्यावर प्रॉब्लेम नाही, पण कधी पण कामाच्या ठिकाणी जाताना जर तुम्ही आपले जे वाहतूक आहेत, आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या वाहतूक आहेत त्याचा जर तुम्ही उपयोग केला, तर आय थिंक माझ्या मते ऍक्सिडेंट होण्याचे ते प्रमाण थोडं तिकडे कमी होतील. या अपघातांमध्ये तरुणांचं प्रमाण जखमी झाल्याचं किंवा मृत पावल्याचं जास्त आपल्याला पाहायला मिळतं. याचं मुख्य कारण म्हणजे वेग, आणि वेगाचं एक आकर्षण या तरुणांना असतं आणि बेकायदेशीर रेसिंग केली जाते रात्री अशी. त्याबद्दल काय सांगाल? तरुणांमध्ये जर बघायला गेलो तर बघा, तर बाईक आणि त्याची जे रेसिंग जे करतात ती एक, ते तरुणांमध्ये बोलतोय ना, एक थ्रिल म्हणजे एक नशा असते, बरोबर. ती नशा सगळ्यांना अनुभवायची असते भरपूर, आणि तरुण पिढी आहे ना त्याच गोष्टीवर काय होते, आकर्षित होते. आता जर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या भारतामध्ये जर समजा जर 100 लोक जर रोड ऍक्सिडेंटमध्ये आपला जीव गमावतात तर त्यातले फक्त 45% हे बाईकवाले असतात. याचं मुख्य कारण काय आहे? सेफ्टी. आता जर 2-व्हीलर आणि 4-व्हीलरमध्ये जर आपण कम्पेअर केले, बरोबर केले, तर 4-व्हीलरमध्ये बघा सीट बेल्ट आहे, एअर बॅग्स आहेत, गाडीचा पूर्ण ढाचा आहे, बरोबर. जर 30 स्पीडने पण त्या 4-व्हीलरचं ऍक्सिडेंट झालं, बरोबर, तर आतमधल्या बसणाऱ्या व्यक्तीला कमी लागेल किंवा लागणार पण नाही. पण 2-व्हीलरमध्ये जर 20 म्हणजे 20 स्पीडने पण गाडी चालवलं तरी पण रायडरचं वाचण्याचे काही चान्सेस नसतात बिकॉज ऑफ हेल्मेट. हेल्मेटबद्दल सांगू इच्छितो मॅडम की हेल्मेट सगळ्यांनी आणा, हेल्मेट घालणं हे कंपल्सरी आहे आणि स्वतःच्या जीवासाठी तुम्हाला वापर करणं पण गरजेचं आहे. पण हेल्मेटमध्ये पण भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या भरपूर लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाही आहेत. लोक काय करतात, फक्त ट्रॅफिक हवालदारसाठी वाचण्यासाठी कुठल्या पण तऱ्हेचा हेल्मेट घालतात, बरोबर. पण त्याच्यामध्ये हेल्मेटच्या पण क्वालिटी येतात. चांगल्या क्वालिटी जर तुम्ही हेल्मेट घातलं तर शायद तुम्ही कदाचित ऍक्सिडेंटपासून, मी बोलतो ना 90% ऍक्सिडेंटपासून तुम्ही वाचू शकता, कारण हेल्मेटच्या क्वालिटी इज अ डिफरंट. आता आपलं एक उदाहरण देतो की मार्केटमध्ये समजा शॉपमध्ये 2000 हेल्मेट आहे, बरोबर, कुठल्या तरी फलाना फलाना म्हणजे 2000 हेल्मेट आहे, आणि तेच हेल्मेट, त्याच टाईपचं हेल्मेट रस्त्यावर तुम्हाला 200-300 भेटतं, बरोबर. तर लोक काय करतात, पैसे वाचवण्याच्या नादात ते साधं हेल्मेट ते घेतात. पण ते साधं हेल्मेट आणि ते ऑथराईजमध्ये जे हेल्मेट याच्यामध्ये जर क्वालिटीमध्ये बघायला गेलं तर भरपूर जमीन अस्मानचा फरक आहे, बरोबर. तर या गोष्टीवर पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे पण चांगले ISI मार्कवाले हेल्मेट आहेत त्यांनी पण एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे की त्या हेल्मेटची पण एक लाईफ आहे, बरोबर. जास्तीत जास्त त्याला 4 वर्षापर्यंत आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. आणि एक गोष्ट नमूद करतो की जेव्हा पण पाहिजे तुम्ही ते 5000 असून दे, 10000 हेल्मेट असून दे, एकदा जर हेल्मेट पडलं किंवा ऍक्सिडेंट झालं तर तुम्हाला त्याच वेळी ते काय करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे, बदलायला पाहिजे. कारण काय असतं, त्याची एक क्षमता असते, ती जर क्षमता जर सारखं पडून त्याची क्षमता जी असते ना ती कमी कमी होत जाते. आणि ज्या टायमाला समजा जर मोठा कुठे दुर्घटना झाली तर त्या दुर्घटनेपासून ते 3-4000 हेल्मेट पण तुम्हाला वाचू शकत नाही. पण लोक असं म्हणतात ते माझं लक्की हेल्मेट आहे आणि मग ते वापरल्या जातं. आता जाता जाता थोडक्यात मला सांगा, प्रशासन आणि समाज या दोघांची काय जबाबदारी आहे याच्यामध्ये? प्रशासन आणि समाज याच्यामध्ये बघायला गेलं तर दोघांची जबाबदारी बरोबर आहे. कारण जसं मी सांगितल्याप्रमाणे की ऍक्सिडेंट हे फक्त एकाच्या चुकीमुळे होतं असं नाही आहे, तर तसं पण जर प्रशासन सगळे पाऊल उचलतं तसं आपल्या लोकांनी पण त्या गोष्टीवर पाऊल उचलणं हे गरजेचं आहे. भरपूर जण असतात की काय होतात की पब्लिक ट्रान्सपोर्ट लोक युज करत नाही,
बरोबर. ते बोलतात की आता जर एक नियम लावलाय की हेल्मेट घाला, बरोबर. हेल्मेट घातला तर बोलतात भरपूर लोक काय करतात, आंदोलन करतात की आम्ही हेल्मेट नाही घालणार, बरोबर. पण हे कोणाच्या सुरक्षेसाठी सरकार करते, बरोबर. स्वतःच्या तेवढी जबाबदारी तुम्ही पण तेवढी त्याचा भान ठेवला पाहिजे आणि त्या सुरक्षतेने तुम्हाला काय करायला पाहिजे, गाडी चालवायला पाहिजे. प्रशासन जेवढे नियम बनवते ते आपल्या सुरक्षेसाठीच बनवते, दुसऱ्यासाठी नाही, ते आपल्यासाठी, आपला जीव वाचण्यासाठी करते. तर कृपया करून त्याच्यावरती तुम्ही थोडं लक्ष द्या. खरंय, म्हणजे प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून वाहन चालवायला हवे, म्हणजेच मानवी चुकांमुळे तरी अपघात होणार नाही. सुनील जी, आपण इथे आलात आणि महत्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभार. थँक्यू.